हेलो फ्रेंड्स, आज अपन बना रहा हूँ चॉकलेट केक। होममेड चॉकलेट प्री मिक्स पसंद चॉकलेट केक तैयार करना रहा। चला रेसिपी बघूया। मिक्सरमधूनच आपल्याला प्री मिक्सर तयार करायचा आहे। चला तर आपण मिक्सरमध्ये प्री मिक्स तयार करून घेऊया। मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे। जाडसरच साखर आहे। यामध्ये घालणार आहोत आपण आता एक 4 चमचे कोको पावडर, 4 चमचे चॉकलेट केकसाठी यूज करत आहे। खूप जास्त नाही घालायचं, त्याने थोडासा कडवट केक होतो। यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 चमचा मिल्क पावडर, 1 चमचा मिल्क पावडर घातलंय। आता यामध्ये घालणार आहोत आपण बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा। मिक्स आपलं मिक्सरमधून काढून घेऊया। हे बघा, आपलं चॉकलेट पेय मिक्स तयार आहे। आता आपण यापासून केक बनवायला घेऊया। अगदी सोपी पद्धत आहे केक बनवण्याची। चला तर आपण केक बनवण्यासाठी पुढची प्रोसेस करूया। यामध्ये आता मी फक्त एक इन्ग्रेडियंट घालणार आहे, ते म्हणजे 1 चमचा इनो। यामुळे केक छान फुलतो। एक चमचा रस इनो घ्यायचा आहे, त्यामध्ये घालायचा आहे। यामध्ये आपण आता दूध घालून घेणार आहोत, अर्धी वाटी। अर्धीला थोडं जास्त घेतले, लागेल त्या प्रमाणे तुम्ही दूध घालू शकता। हे बघा, आणि हे परत एकदा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। आपण इथे एका भांड्याला तेल लावून घेणार आहोत। आणि मी गॅसवर कढई ठेवली आहे रीहीट करण्यासाठी। 10 मिनिट प्रीट करून घ्यायची आहे कढई। यामध्ये आपण 1 चमचाभर मैदा घालून घेणार आहोत आणि डस्टिंग करून घेणार आहोत, यामुळे केक खाली चिटकणार नाही। हे बघा, आता आपण यामध्ये केकचं बॅटर ओतून घेऊया। परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये हे ओतून घेऊया व्यवस्थित। आता याला आपण व्यवस्थित टॅप करून घेणार आहोत, म्हणजे एअर बबल्स असणार नाही। हे बघा, आणि केक व्यवस्थित फुलेल। आपली कढई प्रीहीट झालेली आहे। आता आपण यामध्ये एक स्टँड ठेवणार आहोत आणि त्यावर हे केक आपण बेक होण्यासाठी ठेवूया 30 ते 40 मिनिट। याला लो फ्लेमवर बेक करायला ठेवूया। 30 ते 40 मिनिट झालेले आहेत। आता आपण बघूया आपला केक कसा तयार झाला आहे ते। गॅस ऑफ करूया। आपला केक तयार आहे, तुम्ही चाकू टाकून पाहू शकता। एकदम फ्लफी केक झालेला आहे आपला, बघू शकता। आपला केक तयार थंड झालेला आहे। आता आपण काढून घेऊया। आता
आपला तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. मी आता तुम्हाला हा केक कट करून दाखवते. एकदम फ्लफी असा केक तयार आहे आपला, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त फ्लफी असा चॉकलेट केक तयार आहे. एकदम मस्त केक असा तयार झालेला आहे आपला, तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम स्पॉन्जी असा केक आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.